नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शादी काय ठळक घडामोडी। सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कार्डियक केअर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत बायपास सर्जरी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, डायलासिस, कॅन्सर शस्त्रक्रिया, मूतखडा शस्त्रक्रिया अशा विविध आजारांसाठी माजी नगरसेविका व महिला बालकल्याण समिती सभापती सौ वैशाली अर्जुन पाटील यांच्यातर्फे आरोग्य शिबिर राबवण्यात आलं होतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला व आपल्या आजारांवर उपचाराचा सल्लाही घेतला। तसेच सर्व नागरिकांनी सौ वैशाली अर्जुन पाटील यांचे आभारही मानले। आज आपण बघत आहोत की प्रत्येक वॉर्डामध्ये असे किती गरीब लोक आहेत ज्यांना चांगली ते चांगली ट्रीटमेंट फॅसिलिटी मिळत नाही पैशाच्या अभावात। तर आपले इथे बुरबा रोडला स्थित सिद्धिविनायक मल्टी स्पेशली हॉस्पिटल अँड कार्डियक केअर सेंटर आहे, त्याचा मी संचालक आहे। आणि आपण महात्मा ज्योतिराव फुले ही योजना हॉस्पिटलमध्ये राबवतो आणि त्या अंतर्गत एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी किंवा हाडांचे आजार किंवा लघवीचे कोणते आजार असतील, ते शस्त्रक्रिया असेल, ते आपण एकदम मोफत जरात आपण मोफत करतो। आणि वैशाली मॅडमने आज इकडे हा कॅम्प देऊन आमचा सन्मान केलेला आहे आणि मी आश्वासन देतो की जेव्हा जेव्हा त्यांना ह्या क्षेत्रात त्यांच्या वॉर्डामध्ये कॅम्प हवा असेल तर आम्ही हा जरूर हा कॅम्प करू। आणि बरेच लोकांना मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं क्लासरूम ऑफिसरमधून रिटायर झालेलं आहे। रिटायर झाल्यानंतर ताईंचं ऑफिस आमच्या तिथे गोल्डन पार्कमध्ये होतं आणि त्यांची जी सेवाभावी वृत्ती आहे ती आम्हाला अतिशय भावली। मी त्यांच्याकडं जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून संलग्न आहे आणि त्यांनी हा जो उपक्रम केलेला आहे, जसं आता डॉक्टरने पण सांगितलं, गोर गरिबासाठी जो काय खर्च आहे तो आता परवडणासे, आम्हाला पण परवडणासे झालेलं आहे। तर महागाई जास्त आहे, मेडिकल फॅसिलिटी किंवा मेडिकल औषधं वगैरे यांची सगळी कॉस्ट वाढलेली आणि हा स्तुत्य उपक्रम आहे। माझी सर्व सो वार्डातल्या त्या वार्डाच्या बाजूची पण सगळ्यांना अशी विनंती आहे तर त्यांनी ह्या फॅसिलिटीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावं। आणि आपलं जे दुखणं आहे पैशाअभावी मॅडम सगळी दुखणी लोक 90% लोक पुलावून करतात, त्यांनी ते पुलावून करू नये। डॉक्टर साहेब आपल्याला मदत करतील, मॅडमचा आपल्याला साथ आहे अशी मी त्यांना ह्या ज्या उपक्रमाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। आणि जे असेच उपक्रम वारांवर होऊन जाऊ द्या जेणेकरून आपला 22 नंबरच नाही तर आजूबाजूचे सगळेच लोक सुदृढ राहतील, पर्टिक्युलर आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक। खूप छान। ठीक आहे, आज आपण वॉर्ड क्रमांक 22 विठ्ठलपाडा, हाडकरपाडा, रमाबाई आंबेडकर गार्डन हे सगळ्या पूर्ण आपल्या पॅनलमध्ये पूर्ण आपल्या वॉर्डामध्ये आपण हा कॅम्प ठेवलेला आहे। कॅम्प याच्यासाठी ठेवला आहे की आपल्याकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची संख्या जास्त आहे। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा एक समाज आहे, त्यांच्या सगळ्यांचं एक मत होतं की ताई एखादा कॅम्प आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवू, म्हणून आपण हा कॅम्प त्यांच्यासाठी ठेवलेला आहे। तर त्या कॅम्पसाठी आपल्याला डॉक्टर अभय गायकवाड सर, सिद्धिविनायक हॉस्पिटल यांनी आपल्याला सहकार्य केलं। त्यांनी आपल्याकडे त्यांच्याकडे प्रत्येक म्हणजे स्कीम जी आहे आपली ती कोणत्याही गरीबातला गरीब जाऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करू शकतो, मोफत सगळी आपल्याला ती ऑपरेशन होऊ शकतं। त्यामुळे आपण त्यांचं पूर्ण मार्गदर्शन घेतलं, पूर्ण त्यांचं आपण ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर हा आपण कॅम्प आपल्या वार्डामध्ये लावलेला आहे। आणि त्याचा लाभ म्हणजे भरपूर ज्येष्ठ नागरिक बऱ्याच लोकांनी सकाळी 10 वाजल्यापासून चालू झालेला आहे, बऱ्याच लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि आज पूर्ण दिवस तो कॅम्प राहणार आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी याचा लाभ घ्यावं अशी माझी सगळ्यांची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोक ज्यांना खरोखर म्हणजे कोणतं ऑपरेशन करायचं आहे तर आज त्यांना पैसे चुकवता येत नाही, त्यांना पैसे भरता येत नाही, त्यामुळे कुठेतरी त्यांचं ते ऑपरेशन होत नाही। तर आज आपल्याला मोफतमध्ये ऑपरेशन होतं आहे जे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अभय डॉक्टर आहेत, अभय गायकवाड डॉक्टर आहेत, मॅडम आहेत, त्यांचं खूप आपल्याला सहकार्य असतं, याच्या आधीही सहकार्य होतं, आत्ताही ते खूप सहकार्य करतात आणि सगळ्या त्यांच्या टीमचं सिद्धिविनायक जे हॉस्पिटल आहे त्यांच्या सगळ्या टीमचं आणि सगळे माझे जे कार्यकर्ते आपले आहेत सगळे त्यांचं
सगळ्यांचं खरोखर खूप खूप धन्यवाद की त्यांनी खूप मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय आणि असंच सहकार्य सगळ्यांचं. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.